21व्या शतकातला भारत निर्माण करण्याकरता पवार साहेबांच्या अनुभवाचा फायदा केंद्रातल्या सरकारला होईल आणि महाराष्ट्रात सुद्धा जे वातावरण आहे ते चांगलं होईल. राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा. आज शरद पवार साहेबांची कोल्हापूरला सभा आहे. शाहू महाराज छत्रपती शाहू महाराजही त्या ठिकाणी मंचावर उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे. पुरोगामित्वाचा एक नवीन विचार महाराष्ट्रासमोर मांडू असं सांगितलं होतं. नाही, मला अजूनही वाटतं की शरद पवार साहेब यांचं आज्ञा उद्या मोदीजींच्या नेतृत्वातलं, जसं काल चंद्रयान, मोदीजींच्या नेतृत्वातल्या चंद्रयान टीमने, त्या ठिकाणी इस्रोनी ज्या पद्धतीनं आपल्या देशाची उंची संपूर्ण जगभर आज केली आहे, सर्व देश थोडे मागे पडले पण भारत पुढे गेला. एखाद दिवशी शरद पवार साहेबालाही वाटेल की हे योग्यच आहे की मोदीजीच जगातलं सर्वोत्तम भारत निर्माण करू शकतात, आत्मनिर्भर भारताचा संकल्प मोदीजीच करू शकतात, पेट्रोल डिझेलमुक्त महाराष्ट्र मोदीजीच करू शकतात. तर हा संकल्प किंवा हा जो विचार आहे हा पवार साहेबांना आज्ञा उद्या पटेलच आणि पवारसाहेबसुद्धा मत आणि मनपरिवर्तन करतील असं आम्हाला वाटतं. एका बाजूला शरद पवार आपल्याच सोबतींना फोटो वापरू नये म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही सतत त्यांचं मन परिवर्तन होईल या विश्वासाने उमेदीवर जगत आहात. शेवटी काही काळ असा असतो तो काळात त्याचा निर्णय करतो. काळ अत्यंत महत्त्वाचा असतो. काल काय होतं ना, आता काय, उद्या काय राहणार आहे. आम्हाला काल वाटलं होतं का की एकनाथ शिंदे कधी आमच्यासोबत असतील, काल कधी वाटलं होतं का अजितदादा आमच्यासोबत असतील, आणि उद्या जे अजून आहे काही महाराष्ट्रामध्ये घडणार आहे, तर मनपरिवर्तन व्हायला काय लागतं. शेवटी काही काळानंतर माणसाचे मनपरिवर्तन होत असतात. तर मला वाटतं काल जयंत पाटील साहेब म्हणाले की आम्ही अजितदादा आणि मी पवारसाहेबांचे कार्यकर्ता आहोत आणि मोदीजीच्या अनेक डायसवर शरद पवारसाहेबांनी आपलं वक्तृत्व केलं आहे आणि मोदीजीसुद्धा शरद पवारसाहेबांच्या अनेक भूमिकेला ते मान्य करतात. शेवटी जरी पक्षाचे विचार वेगळे असले पण मला एक लेवलला असं वाटतं की 2021व्या शतकातला भारत निर्माण करण्याकरता पवार साहेबांच्या अनुभवाचा फायदा केंद्रातल्या सरकारला होईल आणि महाराष्ट्रात सुद्धा जे वातावरण आहे ते चांगलं होईल. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.